हेलो एंड वेलकम टू अवर टुडे सेशन ऑफ क्लायंट्स एंड स्क्रिप्टिंग लैंग्वेज। तर पहिला टॉपिक आपला कवर झालेला आहे, आता आपण सेकंड टॉपिककडे वळणार आहोत। तर सेकंड युनिटचं नाव आहे ॲरे फंक्शन अँड स्ट्रिंग, म्हणजे जे फर्स्ट युनिट संपलं त्यानंतर आपण पुढच्या युनिटमध्ये जाणार आहे। त्याच्यातले जे नवीन जावास्क्रिप्टमध्ये आपण यूज करणार त्याच्यात काय काय टॉपिक्स असणार आहेत ते आपण एकदा बघा। ह्याचा पहिला टॉपिक आहे ॲरे, दुसरा आहे फंक्शन, कॉलिंग ऑफ अ फंक्शन अँड स्ट्रिंग। तर आजचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे ॲरे। आता जसं की सी प्रोग्रॅमिंग किंवा सी प्लस प्लसमध्ये आपण ॲरे संबंधी थोडीफार माहिती घेतली असेल आणि ॲरे आपण यूज पण केला आहे, तशा प्रकारे सिमिलर जावास्क्रिप्टमध्ये पण सेम ॲरे असतो। जसं की आता ॲरे म्हणजे काय असेल थोडक्यात जाणून घ्या। ॲरे प्रोव्हाइड अ टॅब्युलर वे टू ऑर्गनाइज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा, म्हणजे हा टेब्युलर फॉर्ममध्ये असतो आणि याच्यात जो डेटा असतो तो कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा, म्हणजे जो डेटा याच्यात इन्सर्ट करणार तो एकमेकाशी रिलेटेड असतो। फॉर एक्झाम्पल, इफ वी विश्ड टू स्टोअर द सेवन नेम्स ऑफ ईच वीकेंड वीकडेज ॲज स्ट्रिंग, वी कूड यूज अन अरे कंटेनिंग सेवन एलिमेंट्स। म्हणजे जसं की हा आपण इंडेक्स घेतला आहे आणि हे आहे व्हॅल्यू, हा एक टेबल फॉर्ममध्ये आणि हा आपल्याला ॲरे कन्सिडर करणार आहे। तर जे व्हॅल्यू असणार आहेत हे व्हॅल्यू काय असणार आहेत, हे वीकमधले डेज असणार आहेत आणि हे डेटा जो आहे तो एकमेकाला रिलेटेड आहे, कारण मंडे ट्यूजडे वेन्सडे हे सगळे आपल्या आठवड्याचे वार आहेत। आणि जसं की सुरुवात केलेलं आहे आपण ह्याला म्हणायचं आपण इंडेक्स म्हणायचं इंडेक्स, तर सुरुवात वीक डेची कशापासून आहे, झिरोपासून, आणि एंड कुठंपर्यंत आहे, सहापर्यंत। मग हा ॲरे होणार 0 to 6, म्हणजे टोटल ह्याच्यात येणार 7 ॲरेज। ॲरेज इन जावास्क्रिप्ट, ईच एलिमेंट रेफर्ड बाय अ नंबर, स्टार्ट विथ 0th element, सबस्क्रिप्ट ऑर इंडेक्स। म्हणजे स्टार्ट विथ 0th element म्हणजे ज्या वेळेला आपण ॲरे क्रिएट करणार त्यावेळेला ॲरेची स्टार्टिंग जी असणार आहे त्या पहिल्यापासून 0 पासूनच असणार आहे, आणि त्यापासून तुम्ही जितक्या नंबरचा ॲरे तुम्ही डिक्लेअर किंवा डिफाईन करणार त्यानुसार त्याची एन्थ व्हॅल्यूपर्यंत तो ॲरे असणार आहे। आणि पुढचा आहे तो सबस्क्रिप्ट ऑर इंडेक्स, म्हणजे जसं की इंडेक्स आपण तर कन्सिडर केला, ह्याला आपण सबस्क्रिप्ट पण म्हणणार आहोत की 0 पासून ते 6 पर्यंत फॉर एक्झाम्पल याच्यात मूव होतो। ॲक्सेसिंग अ स्पेसिफिक एलिमेंट, आता एखादा स्पेसिफिक एलिमेंट आपल्याला ॲक्सेस करायचा असेल तर तो कसं करणार, नेम ऑफ ॲरे, आता त्याचं नाव पण टाकता येतं ॲरेसाठी, त्याच्या ब्रॅकेटनुसार पण आपल्याला तो कळू शकतो आणि त्याच्यात नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत याच्यावर पण आपण तो एलिमेंट ॲक्सेस करू शकतो। तर जसं की ॲरेचं नेम काय असणार आहे, वीक डेज अशा प्रकारे असणार, आणि त्यानंतर ब्रॅकेट्स असणार त्याचं, जसं की स्क्वेअर ब्रॅकेट असणार आहे ॲरेसाठी, आणि नंबर ऑफ एलिमेंट किती असणार आहेत, 0 पासून 6 पर्यंत, म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट 7 असणार। ॲरे नोन देअर लेंथ, म्हणजे ॲरेज नोन देअर लेंथ, म्हणजे ॲरेला त्याची लेंथ माहीत करायची असेल तर त्याची लेंथ प्रॉपर्टी यूज करून आपल्याला त्याची ॲरेची लेंथ आपल्याला ऑप्टेन करता येते। आता पुढचा वर्ड तो डिक्लेअरिंग अँड अलोकेटिंग ॲरेज। आता ॲरे माहीत झालं काय असतो, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्यात काय काय असते, इंडेक्स असते, एलिमेंट असतं, त्याची व्हॅल्यू असते, तर ज्या वेळेला डिक्लेअर करणार आणि त्याचे ॲलोकेशन करणार त्यावेळेला तेच कसं काम असणार, तर ॲरेज इन मेमरी, त्याच्यात ऑब्जेक्ट असणार, त्याच्यात ऑपरेटर असणार न्यू, तर हा तर न्यू कीवर्ड आपण यूज करणार आहोत आणि त्याच्यात आपणार ऑपरेटर पण यूज करणार आहे। ॲलोकेट्स मेमरी फॉर ऑब्जेक्ट्स, तर ज्या वेळेला आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार, डिफाईन करणार, त्यावेळेला मेमरी ॲलोकेट होते ऑब्जेक्टसाठी। डायनॅमिक मेमरी ॲलोकेशन ऑपरेटरसाठी यूज करतो, जसं की ऑपरेटर आपला प्लस असेल, ॲडिशन ऑपरेटर किंवा मल्टिप्लिकेशन ऑपरेटर असेल, त्यावेळेला आपण यूज करतो ऑपरेटर। आता एक्झाम्पल कसं, आता लिहिणार कसं आपण, की आता हा ऑब्जेक्ट आपण घेतला इथं व्हेरिएबल सी, ह्याला काय आपण असाइनमेंट काय केलेलं नाही, त्यावेळेला असाइनमेंट आपण खाली गेलो, तर मला हा सी हा ऑब्जेक्ट आहे, व्हेरिएबल सी घेतला आहे मी, तर सीमध्ये काय असणार, न्यू असणार, जसे की आपण ऑपरेटर न्यू यूज करणार आहे, यकीन नवीन, म्हणजे हा ॲरे असणार आहे मला,
माझा ॲरे कितीचा असणार आहे, 12चा असणार आहे, असे एक फॉर एक्झाम्पल घेतले आहे आणि सेमिकोलन एंडिंगसाठी देतो. अशा प्रकारे आपण कोड लिहिणार आहे ॲरेसाठी. डिक्लेअरिंग ॲलोकेटिंग ॲरेचा पुढे पार्ट येतो, ॲरेज ग्रो डायनॅमिकली. ॲलोकेट मोर स्पेस ॲज आयटम्स आर ॲरेड. तर डायनॅमिकली ग्रो करणार म्हणजे कसं, तर ज्या वेळेला तुम्ही ठराविक एक नंबर ऑफ तुम्ही व्हॅल्यूज किंवा एक नंबर ऑफ इंडेक्स तुम्ही ॲड करता, पण ज्या वेळेला अलोकेट्स मोर स्पेस ॲज आयटम आर ॲडेड, जसं जसं तुम्ही त्याच्यात आयटम्स ॲड करणार किंवा त्याची त्याची व्हॅल्यू तुम्ही इन्सर्ट करत जाणार, त्यावेळेला ॲरे जसं डायनॅमिकली ग्रो होतो, म्हणजे ॲरेची जी लेंथ असते ती डायनॅमिकली ती वाढत जाते जसं जसं नवीन नवीन आयटम आपण त्याच्यात ॲड करणार, आणि तिथं मेमरी स्पेस पण आपल्याला ॲलोकेट होते. मस्ट इनिशियलाइज ॲरे एलिमेंट, म्हणजे ज्या वेळेला आपण ॲरे करणार त्यावेळेला त्याला इनिशियलाइज करणं इम्पॉर्टंट असतं, हा मस्ट असतो. डिफॉल्ट व्हॅल्यू इज अनडिफाईंड, जसं की आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला फक्त डिफाईन करतो किंवा ज्या वेळेला फक्त आपण डिक्लेअर करतो त्यावेळेला त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू अनडिफाईंड असतं. फॉर लूप्स कन्व्हिनियंट, तर ज्या वेळेला आपण ॲरे यूज करणार आणि आपल्याला काही कॉम्प्लिकेटेड जे प्रोग्राम्स असेल ते करायचं असेल आणि तुम्ही जर फॉर लूप त्याच्यात वापरणार असेल, तर त्यासाठी ॲरेसाठी फॉर लूप कन्व्हिनियंट आहे. फॉर लूप हा ॲरेसाठी आपण यूज करू शकतो. रेफरिंग टू अनइनिशियलाइज एलिमेंट ऑर एलिमेंट्स आउटसाइड ॲरे बाउंड्स इज अन एरर. जसं की रेफरिंग टू अनइनिशियलाइज एलिमेंट, तर तुम्ही इनिशियलाइजच केला नाही किंवा एखादा एलिमेंट तुम्ही बाहेरचा जर असेल, जर आउटसाइड ॲरे बाउंड्स असतील आणि तुम्ही जर ते ॲक्सेस करून त्याचे जे प्रॉपर्टी तुम्ही ऑप्टेन करायचं म्हणला ॲरेमध्ये, तर ते होत नाही, ते एरर देतं. यासाठी पहिल्यांदा त्याची व्हॅल्यू इनिशियलाइज करावं लागते आणि त्याच्यात जो असणार ते ऑब्जेक्ट किंवा एलिमेंट तो ॲरेमध्येच घेतला तरच ते आपल्याला त्याची आउटपुट देते. आउटसाईड एलिमेंट ते एरर देते. आता एक्झाम्पलमध्ये आपण घेऊया. आता हे कसं टायटल दिलेलं आहे, आता हे HTMLचा एक छोटासा कोड आहे. फॉर एक्झाम्पल आता हा हेड आहे, हेड टॅग आहे, त्या हेडमध्ये आपण टायटल दिलेला आहे की इनिशियलाइज आहे ना ॲरे. आता ही स्क्रिप्ट दिली म्हणजे आपल्याला इथं वापरलं आपण जावा स्क्रिप्ट, मग त्याच्यात आपण दिलेलं आहे की बाबा टेक्स्ट काय असणार, जावा स्क्रिप्ट असणार. तर फंक्शन हा एक आपण तर घेतलेला आहे की बाबा इनिशियलाइज आहे ॲरे म्हणून. तर ज्या वेळेला आपण व्हेरिएबल डिक्लेअर करून एक असाईन करतो त्याला, की न्यू हा कीवर्ड यूज करून आपण ॲरे डिक्लेअर करतो की बाबा पाच माझा पाच एलिमेंट असणार आहे ॲरेमध्ये, तर त्याचं मिनिंग कसं होतं, ॲरे एन वन हॅज फाईव्ह एलिमेंट्स, बरोबर. आता हे व्हेरिएबल आहे, हा एन वन ऑब्जेक्ट आहे, हा आपण डिक्लेअर केला इज इक्वल टू देऊन त्याला असाईन केलो, न्यू कीवर्ड वापरून आपण एक ॲरे क्रिएट केला. तर ही जी ॲरेची व्हॅल्यू असणार आहे की जी ॲरे एन वन, म्हणजे हा एन वनसाठी त्याच्यात जो एलिमेंट असणार तो नंबर ऑफ फाईव्ह एलिमेंट असणार. सिमिलरली खाली तर व्हेरिएबल टू मी डिक्लेअर केला, व्हेरिएबल एन टू इज इक्वल टू न्यू ॲरे आणि हा ठेवला मी ब्लँक. आता जर ब्लँक ॲरे ठेवला तर ते कसं होणार, ॲरे एन टू इज अन एम्प्टी ॲरे, म्हणजे हा ॲरे क्रिएट होणार पण हा रिकामा असणार, एम्प्टी असणार. ज्या वेळेला तुम्ही त्याच्यात नवीन इन्सर्ट करणार आयटम्स, तसं तसं त्याची व्हॅल्यू आणि मेमरी त्याला असाईन होत जाणार आणि ॲरे डायनॅमिकली ग्रो होणार. आणि जर फॉर लूप यूज केला तुम्ही, जसं की आपण फॉर लूप हा कन्व्हिनियंट आहे असं आपण शिकलेला आहे, तर तसं त्याचं कसं होणार, आता फॉर लूप आहे ह्याच्यात दिले मी कंडिशन्स, तर स्टेटमेंट वन, स्टेटमेंट टू आणि स्टेटमेंट थ्री. तर व्हेरिएबल आय इज इक्वल टू झिरो हा काउंटर इनिशियलाइज केला आहे. आय इज लेस दॅन एन वन डॉट लेंथ, आता एन वनची जी लेंथ आहे, तर एन वनची लेंथ किती असणार आहे, पाच असणार आहे. आणि प्लस प्लस आय हा प्री इन्क्रीमेंट आहे, इन्क्रीमेंट. तर याचं मिनिंग काय, ज्या वेळेला आपण एन वन इन स्क्वेअर ब्रॅकेट आय इज इक्वल टू आय लिहितो, हे जे एन वनची जी लाईन लिहिली आपण, तर त्याचं मिनिंग काय होतं, द फॉर लूप इनिशियलाइज द इलेमेंट्स इन एन वन टू देअर सबस्क्रिप्ट नंबर 0 to 4. तर सबस्क्रिप्ट म्हणजेच इंडेक्स, म्हणजे जसं की 0 पासून 5 पर्यंत आपलं ते काउंट होणार आहे. तर ज्या वेळेला फॉर लूप इनिशियलाइज होतं त्यावेळेला एलिमेंट एन वनमधले जे एलिमेंट असतात ते 0 to 4 पर्यंत ते लूप काम करणार. एन वन आय इज इक्वल टू आय, तर आय आपल्या इनिशियलला आपण 0 केला आहे आणि आय हे जी लेस दॅन
म्हणजे जोपर्यंत आय एन वनची जी लेंथ आहे ती आयपर्यंत येत नाही तोवर हा फॉरचा लूप काम करणार आहे आणि हा इन्क्रिमेंटचा ऑपरेटर आपल्याला दिलेला आहे. आता डिक्लेअर आणि अलोकेटिंग ॲरेमध्ये पुढचं काय येतं, पॉसिबल टू डिक्लेअर अँड इनिशियलाइज इन वन स्टेप. म्हणजे एका स्टेपमध्ये आपल्याला ते डिक्लेअर पण करता येतं, इनिशियलाइज पण करता येतं, जसं आपण असाइनमेंट ऑपरेटर आपण यूज करून केलेलं आहे. स्पेसिफाय लिस्ट ऑफ व्हॅल्यूज, म्हणजे ह्या ज्या ॲरेमध्ये आपण ॲरेचा लेंथ पण टाकू शकतो किंवा त्या ॲरेमध्ये जे एलिमेंट्स असणार किंवा आपण जे व्हॅल्यू ऍड करणार ते डिरेक्टली आपण ह्याच्यात इन्सर्ट करू शकतो. आता इनिशियलाइज लिस्ट, इनिशियलाइज लिस्टमध्ये एक्झाम्पलला कसं आपण घेणार, ज्यावेळेला आपल्याला व्हेरिएबल एन घेऊन एक ॲरे डिक्लेअर करायचा असतो, पण आपल्याला ज्या वेळेला दोन प्रकारे ॲरे डिक्लेअर करता येतात, जसं की विथ न्यू कीवर्ड वापरून ॲरे हा कीवर्ड यूज करून राऊंड ब्रॅकेट देऊन आपल्याला करता येतं, अदरवाईज डिरेक्टली स्क्वेअर ब्रॅकेट देऊन त्याच्यात ज्या व्हॅल्यू आपण इन्सर्ट करणार आहे, जो रिलेशनल डेटा आपण ॲरेमध्ये इन्सर्ट करणार आहे तो डिरेक्टली आपण लिहू शकतो. जसं की व्हेरिएबल एन इज इक्वल टू असा इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट आणि जो आपला डेटा आहे डेटा व्हॅल्यूज तो लिहून विथ कॉमा देऊन जसं की ते सेपरेशन होणार की हा एक स्वतःचा एक सेपरेट एलिमेंट हा दुसरा एलिमेंट आणि हे जे असणार त्याच्यात नंबर ऑफ एलिमेंट ते त्याची होणार लेंथ आणि परत स्क्वेअर ब्रॅकेट बंद करून सेमिकोलन. ही एक मेथड आहे. अदरवाईज तुम्ही व्हेरिएबल एन इज इक्वल टू न्यू कीवर्ड यूज करून ॲरे लिहून स्क्वेअर ब्रॅकेट देऊन पण तुम्ही हे लिहू शकता. ऑल्सो पॉसिबल टू ओनली इनिशियलाइज सम व्हॅल्यूज. आता काही वेळेला ह्याच्यातल्या मला थोडा व्हॅल्यू आत्ता मीला आत्ता मला असाईन करायचे असतील किंवा मला इन्सर्ट करायचे असतील आणि नंतरच्या व्हॅल्यू मी बाहेरून घेणार यूजरकडून, तर तसं पण करता येतं. दॅट्स वाय ऑल्सो पॉसिबल टू ओनली इनिशियलाइज सम व्हॅल्यूज. लिव अनइनिशियलाइज एलिमेंट ब्लँक, म्हणजे जसं की इथं लिहिलेलं आहे की मी 10 इन्सर्ट केलं 20 केलं पण मला हा मधला एलिमेंट आहे तो आत्ता सध्या इन्सर्ट करायचा नाही आहे, त्यामुळे मी तो दोन कॉमामध्ये ब्लँक ठेवला, जेणेकरून प्रोग्रॅमॅटिकली कळणार की या ठिकाणी एक ब्लँक एलिमेंट अजून ॲड होणार आहे. अनइनिशियलाइज एलिमेंट डिफॉल्ट टू अनडिफाईंड, बरोबर. ज्या वेळेला फक्त आपण डिक्लेअर करून सोडून देतो असाइनमेंट न करता त्यावेळेला तो बाय डिफॉल्ट अनडिफाईंड होतो. जसं की इथं आपण डिक्लेअर केला असाइनमेंट देऊन ह्या एलिमेंटसाठी आपण असाइनमेंट केलेलं नाही, त्यामुळं तो इथला जो एलिमेंट असणार तो असणार अनडिफाईंड एलिमेंट. तर एक एक्झाम्पल अनेक घेऊया आपण. आता ज्या वेळेला एखादा मला व्हॅल्यू किंवा एखादा जो एलिमेंट मला रिकामा ठेवायचा असेल तर त्यावेळेला कसं घेणार की व्हेरिएबल इंटीजर वन घेतला आपण, हा आपण डिक्लेअर केला, आता ह्याला इनिशियलाइज केला डिरेक्टली स्क्वेअर ब्रॅकेट देऊन आणि ह्याच्यात मी घेतले 4 एलिमेंट्स 2, 4, 6, 8 आणि सेमिकोलन देऊन आपण बंद केला. तर याचं मिनिंग कसं, अरे इंटीजर वन इज इनिशियलाइज्ड यूजिंग अन इनिशियलाइजर लिस्ट. आता डिरेक्टली आपण ज्या वेळेला लिस्ट आपण इन्सर्ट करतो, ज्या वेळेला आपण इनिशियलाइज करताना पण ज्या वेळेला लिस्ट असाईन करतो की त्या व्हेरिएबल इंटीजर वनसाठी, तर ह्या ऑब्जेक्टसाठी आपण हे इज इक्वल टू साईन घेऊन असाईन केलं. ज्या वेळेला आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पूर्ण लिस्ट आपण इन्सर्ट करतो त्यावेळेला त्याला म्हणायचं इनिशियलाइजर लिस्ट, म्हणजे इनिशियलाइज यूजिंग अन इनिशियलाइजर लिस्ट. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल, व्हेरिएबल इंटीजर 2 इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट 2, 8. आता इथे दोन कॉमा आहेत त्याच्यामुळे इथं असणार दोन व्हॅल्यूज असणार, तर आता दोन व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या अजून राहील, तर त्याचं मिनिंग कसं होणार, टू व्हॅल्यूज आर नॉट सप्लाइड फॉर इंटीजर 2 विच विल बी डिस्प्लेस ॲज अनडिफाईंड. तर जसं की जिथं ब्लँक असणार जे असाइनमेंट झालेले नसणारी व्हॅल्यू आहे तर ती बाय डिफॉल्ट अनडिफाईंड असते.